Dr. Mashelkar, sir. हे असं होतं बघा. आता मी बोलायचं काय? माझा अगदी खास मित्र आहे आणि माझ्यासाठी खास आज एक सकाळ आहे. एक म्हणजे आपण सर्वांना मला भेटायची संधी मिळाली, संवाद साधायची संधी मिळाली आणि दुसरं म्हणजे रघुनाथ माशेलकर मध्ये बसले आहेत आणि इथेही माधव आणि इथेही माधव, माधव गाडगीळ आणि माधव देव दोघे माझे अगदी खास मित्र आहेत. मला त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे कारण त्यांनी जे देशासाठी अप्रतिम काम केलं, त्याची अप्रतिम सेवा केली आहे, त्याला माझ्याकडे शब्द नाही आहेत, शब्द कमी पडतील आणि म्हणून मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो. सर्वप्रथम आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आपलं मी अभिनंदन करतो. मूव्हिंग अकॅडमी ऑफ मेडिसिन अँड बायोमेडिसिन हा 17 वर्ष आहे. माधव देवांनी सुरुवात केली तेव्हापासून मला आठवतं एक त्यांचं स्वप्न होतं विज्ञान मुलांपर्यंत घेऊन जायचं, कुठे शहरी नव्हे पण खेड्यापाड्यामध्ये घेऊन जायचं. आणि इट्स अ काइंड ऑफ अ वन मॅन मूव्हिंग अकॅडमी असं म्हणायला हरकत नाही. इतकं त्यांचं ते प्रचंड त्याच्यामध्ये स्पिरिट आहे, कमिटमेंट आहे, ही खरंच पाहण्यासारखी आहे. आणि माधव गाडगिळांबद्दल आपण ऐकलं, केवळ फॉरेस्ट असेल नव्हे पण एन्व्हायरमेंट पर्यावरण यावर विषयावर त्यांचं जे प्रचंड काम झालं आहे, देशाला मार्गदर्शन झालं आहे, त्यालासुद्धा माझ्याकडे शब्द नाही. 2-3 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे जिथून माधव देवानी संपवलं तिथून मी सुरुवात करतो. खरं आहे ते म्हणतात ते की माझा जन्म माशेल नावाच्या एका खेडेगावात झाला. माझे वडील मी 6 वर्षाचा असताना गेले, आई अशिक्षित होती, ती मला मुंबईला घेऊन आली आणि 2 वेळा जेवायची भ्रांत होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मी अनवाणी होतो, पायात चपला नव्हत्या. आईने प्रचंड धडपड करून मला वाढवलं आणि मला आठवतं की मी महानगरपालिकेच्या शाळेत मराठीत शिकलो बरं आणि त्याने काही फरक पडलेला नाही. हेच सर्वात आधी सांगतो. पास झालो, पहिला आलो होतो, काहीतरी 87-88% मार्क मिळाले होते आणि आम्हाला 8वीत सेकंडरी स्कूल ॲडमिशन्स पाहिजे होत्या आणि मला आठवतं 21 रुपये फक्त हवे होते त्यावेळी आणि आमच्या आईला 21 रुपये जमायला 21 दिवस लागले आणि शेवटी चौपाटीला एक घरकाम करणारी तिची एक मैत्रीण होती, तिची कुंजी होती, ती तिने आम्हाला दिली. आणि त्यामुळे काय झालं की ज्या चांगल्या शाळा होत्या, आर्यन हायस्कूल, विल्सन हायस्कूल, चिकित्सक हायस्कूल, त्यांच्या ॲडमिशन संपल्या होत्या आणि मला युनियन हायस्कूलमध्ये ॲडमिशन मिळालं. ती गरीब अशी शाळा होती पण नंतर माझ्या लक्षात आलं त्या गरीब शाळेत श्रीमंत शिक्षक होते. गरीब शिक्षक म्हणजे इथे आहे म्हणून मला सांगावं असं वाटतं. आणि त्या अनेक शिक्षकांमध्ये एक भावे सर होते, त्याने आम्हाला विज्ञान शिकवलं. त्यावेळी केमिस्ट्रीसाठी वेगळं, फिजिक्ससाठी वेगळं, बायोलॉजीसाठी वेगळं वगैरे असं नव्हतं, एकच शिक्षक, तो सर्व विज्ञान शिकवायचा. त्यांची स्वतःची धारणा अशी होती की केवळ फळ्यावर खडूने लिहायचं आणि मुलांना ते कॉपी करायचं, पाठ करायचं वगैरे तसं नाही, ते पाहायला पाहिजे सगळं. आता उदाहरणार्थ साबण बनवणं, तुम्हाला सर्वांना माहिती असेल साबण कसं बनवायचा, त्याचं तुम्ही उत्तम उत्तर द्या. पण आपल्यापैकी कितीनी साबण कसा बनवायची असं एक फॅक्टरी एखादं पाहिलेली आहे, हात वर करा. हा भाग आहे. तर त्यामुळे आपण
साबण कसा करायचा त्या प्रतिक्रिया आपल्या प्रक्रिया काय होतात वगैरे सगळं आपल्याला पाठ आहे पण आपण साबण कसा बनवतो हे बघितलं नाही तर मला आठवतं की भावे सर आम्हाला ट्रॅम असायचा बरं का त्यावेळी त्या ट्रॅमचं तिकीट 5 पैसे होतं आणि ते 5 पैसे द्यायची पण माझी आमची ताकद नव्हती तेही गरीब होते मीही गरीब होतो पण ते माझं तिकीट काढायचे आणि आम्ही हिंदुस्थान लिव्हरची एक फॅक्टरी होती बरं का ती जाऊन आम्ही ती पाहिलेली आहे 8वीमध्ये असता 9वीमध्ये असता त्यानंतर भीमको काड्याची पेटी ती कशी बनवायची त्याची अंबरनाथला फॅक्टरी होती माझा पहिला ट्रेनमधला प्रवास आणि तो सुद्धा त्यांनी खर्च केला बरं का आणि ते आम्ही जाऊन पाहिलं की लाकूड कापण्यापासून शेवटी ती मॅस्टिक आपण बनवतो ती कशी बनवतो तर त्यामुळे आपण जे नेहमी म्हणतो लर्निंग बाय रोट पाठांतर करा नव्हे लर्निंग बाय डुईंग लर्निंग बाय ऑब्झर्विंग ऑब्झर्वेशन आत्ताच आपले माधव गाडगीळ सर आपल्याला त्यांनी सांगितले निरीक्षण करणं पाहणं आणि त्यातून शिकणं हे आमच्या भावे सरांनी आम्हाला शिकलं आणि त्यांनी केलेला एक प्रयोग ज्याने माझं आयुष्य बदललं तो काय प्रयोग होता एके दिवशी मला आठवतं शुक्रवार होता दुपार होती शाळेच्या पटांगणामध्ये आम्हाला ते घेऊन गेले सूर्य होता ते भोरगल बिंगा त्याने हातात धरलं हातात त्यांचा एक कागद होता आणि तो वरखाली केला आणि मग प्रखर बिंदू आला आपण हे प्रयोग केलेला असं आणि मग काय होतो त्या कागदाचं कागद जळतो तो जळल्यावर का कोणास ठाऊ ते माझ्याकडे वळले आणि मला म्हणाले की रघुनाथ जर अशा प्रकारे तू तुझ्या सर्व शक्ती केंद्रित केलं म्हणजे फोकस केलास तर काही जाळू शकतोस काही करू शकतोस त्याचे दोन परिणाम झाले पहिलं म्हटलं अरे विज्ञानाची एवढी ताकद आहे मी विज्ञानाकडे वळणार आहे बरेच लोक मला विचारतात की तू विज्ञानाकडे कसा वळलास वैज्ञानिक कसा झालास त्याची सुरुवात तिथे झाली उत्तम शिक्षक आणि माधव त्या भोरगल बिंगाची किंमत काय असेल किती रुपये असेल 10 रुपये असेल त्या 10 रुपयामध्ये त्यांनी मला तसंच इतर विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे वळलं जास्त पैसे लागत नाही कल्पत आणि जसा मी मोठा झालो पॉवर ऑफ ऑब्झर्वेशन ना तो तुम्ही म्हणालात त्यातून आपल्याला नवीन नवीन धडे शिकायला मिळतात जसा मी मोठा झालो तसं माझ्या आणखी त्याच्यामध्ये लक्षात आलं की भोरगोल बिंग असं असतं आणि सूर्याची किरणं जी असतात ती सगळी समांतर असतात पॅरल आणि पॅरलाईनची प्रॉपर्टी काय असते त्या भेटत नाही का भोरगोल बिंग काय करतं त्यांना एकत्र आणि म्हणून माधव त्याला मी कॉन्व्हेक्स लेन्स लीडरशिप ती कॉन्व्हेक्स लेन्स लीडरशिपची कल्पना मला आली की आज आपण पाहिलं असेल जातीवाद आहे रेस रिलिजन लँग्वेज ह्याच्यावर सगळा देश असा विखुरलेला आहे आणि आपल्याला कशाची आवश्यकता आहे भोरगोल बिंगाच्या लीडरशिपची आवश्यकता जो सगळा एकत्र आपल्याकडे काय कॉन्व्हेक्स लेन्स तुम्ही कॉन्केव्ह लेन्स कॉन्केव्ह लेन्सचा अर्थ काय आणखी फरक सांगण्याचा मतलब माझा आहे की एखादी अशी असा हा जो प्रयोग असतो त्या प्रयोगातून आपण किती शिकू शकतो जर विचार केला आणि त्याचा मला फायदा झाला जसं मी NCL चा डायरेक्टर होतो पुण्यामध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री सगळ्या डिव्हिजन ऑफ बरोबर राहतो मी म्हटलं नथिंग 1 NCL डिव्हिजन नाही आठवतं ना तो आमच्या NCL मध्ये मोठे शास्त्रज्ञ त्यानंतर मी CSIR चा डायरेक्टर जनरल झालो 40 लॅबॉरटरीज 20,000 सायंटिस्ट जवळजवळ प्रत्येक लॅबॉरटरी त्यांना म्हणतात की आपण स्वतंत्र मी म्हटलं नाही 1 CSR 3 CSR हे सगळं मी कुठून शिकलो कॉन्व्हेक्स लेन्स लीडरशिप सगळ्यांना एकत्र आणून काम करायचं आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने म्हटलं पाहिजे 1 इंडिया टीम इंडिया इंडिया मॅटर्स टू मी आय वॉन्ट टू मॅटर टू इंडिया मोर रोज सकाळी म्हटलं
रोज रात्री झोपताना म्हटलं होतं. हा मतलब महत्वाचा भाग आहे. तर म्हणून पहिल्यांदा मी आपल्याला भावेसराविषयी का सांगितलं की आयुष्यामध्ये असे काही क्षण येतात ज्यावेळी शास्त्राची गोडी तर निर्माण होते पण त्यातलं नवीन नवीन अर्थसुद्धा आपल्याला मिळू शकतात जर आपण विचार केला. हा त्यातला पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे मला एक अशी खंत आहे की आपली जी शिक्षण पद्धती आहे ज्याला आपण लर्निंग बाय रोट पाठांतर करून गोकमपट्टी आणि एका प्रश्नाला फक्त एक उत्तर ते दिलं नाही तर तुम्ही शून्य देणार. इथे शिक्षक पण आहेत म्हणून मी सांगतो. पण एका प्रश्नाला एकूण उत्तर नसतं. अर्थात सायन्समध्ये असतं बरं का ॲव्होगाड्रो नंबर तुम्ही स्वतःचा निर्माण नाही करू शकत एकच आहे. पण बऱ्याच प्रश्नाला आपण एक प्रयोग करूया. इथे काही ग्लास वगैरे नाही आहे पण समजा असं माझ्याकडे एक ग्लास आहे असं पाण्याचा आणि तो पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला आहे आणि हे मला पाणी काढायचं आहे त्यातून. आता मी इथून सुरुवात करणार आहे. प्रत्येकाने सांगायचं कसं काढतंय आणि उत्तर रिपीट करायचं नाही बरं का आधीने सांगितलं एखाद्या मुलीने किंवा मुलाने सांगितलं तर इथून तुझ्यापासून सुरू करतो. ओके पाण्याचा ग्लास आहे आतमध्ये पाणी आहे आणि मला तो ग्लास रिकामा करायचा सांगू जरा हे द्या माहीत द्या सांग ना कसा रिकामा करायचा सांग अगं तू स्वतः किती वेळा केला असेल सांग ना कसा करायचा माईक ऑर्डर करा नाही तर तुम्ही सांगा त्या काय म्हणतात ते उलटा झाले बरोबर आहे म्हणजे गॅरंटी. दुसरं हा पाणी पिऊन जातो हरकत. तिसरं तिसरं हरकत काय थोडं थोडं म्हणजे हा ठीक आहे पण ते त्याचा अर्थ तुम्ही तिघी ज्या म्हणाला ते थोड्या अंतराने तेवढं तेच झालं उत्तर. वेगळं उत्तर पाहिजे मला प्रत्येकाचं वेगळं उत्तर. तुमच्यापैकी कुणी असं म्हटलं नाही की ग्लास तोडा तोडलं की जाईल नाही का अशा प्रकारची उत्तरं पाहिजेत वेगवेगळी. मुलांनीच फक्त उत्तरं द्यायची. गुड मॉर्निंग सर ग्लास उन्हामध्ये ठेवा उन्हामध्ये ठेवायचं आहे म्हणजे बाष्पीभवन होईल बरोबर आहे इव्हॅपोरेशन परफेक्ट. बरं चालेल 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 हा ती कावळ्याची गोष्ट नाही का हा कावळा त्याच्यामध्ये दगड टाकतो आणि मग पाणी जातो अरे वा छान. हा पुढचं गुड मॉर्निंग सर ग्लास आहे ना फ्रीज मध्ये ठेवणार नंतर ग्लास बर्फ आहे बर बर्फाचा बर बाहेर काढ व्हेरी गुड बघितलं हा वेगळा हा अनेक उत्तर आपण असं जर पुढे जात गेलं तर आपल्याला जाता येईल. आता अनेक आणखी उत्तर सुद्धा आपल्याला देता येईल नाही का त्या ग्लास आपण जर शेगडीवर ठेवला तापवलं तरी बाष्पीभवन होईल उन्हात ठेवलं तरी त्याचं बाष्पीभवन होईल किंवा हे घ्यायचं आपलं टॉयलेट टिश्यू पेपर घ्यायचं म्हणजे कॅपिलरी रिएक्शन जाईल वगैरे वगैरे ते पाणी बाहेर करायचे काढायचे 46 वेगवेगळे प्रकार आपण सात आठ बोललो 46 प्रकार आणि म्हणून आपण एक कॉम्पिटिशन करणार आहोत कारण कुठल्याही प्रश्नाचं एक उत्तर नसतं आणि अनेक उत्तरं शोधण्यात आणि ते कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लवकर कळत त्याला मस्त आणि स्वस्त म्हणतो आपण अशा प्रकारचं उत्तर शेवटी व्यवहारात वापरलं जातं.
आणि म्हणून आपण एक कॉम्पिटिशन करूया. आपल्यापैकी प्रत्येकाने विचार करा, कारण नंतर विचार केल्यानंतर तुम्हाला अनेक कल्पना येतील. आणि उद्या सकाळी 9 वाजता तो कागद तिथे सबमिट करायचा माधव सरांना, आणि ते सांगतील त्यांना, कळलं का? आणि त्यामध्ये तुम्हाला एक आणखी गोष्ट महत्त्वाची ती सांगतो. जरा मी लर्निंग बाय रोट म्हटलं पाठांतर, त्यानंतर येतं लर्निंग बाय डुईंग. डुईंग म्हणजे आपण शाळेत प्रयोग करतो ना, पण ते कसे करतो? सरांनी सांगितलेले प्रयोग करतो. जसं त्यांनी सांगितलं ही स्टेप 1, मग ती केली, मग दुसरी स्टेप, मग दुसरी, तसं नाही. लर्निंग बाय क्रिएटिंग म्हणजे स्वतःचं काहीतरी, आणि शेवटी लर्निंग बाय को क्रिएटिंग, तुम्ही एकत्र येऊन काम करा, हे फार महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे जी तुम्ही उत्तरं द्या, कळलं की नाही, एक तुम्ही करू शकता, एकटीने करू शकता, पण 3-4 जण एकत्र येऊन सुद्धा करू शकता. कळलं? कसं करायचं हे तुम्ही ठरवा. आणि त्याच्यामध्ये जो सर्वात बरोबर उत्तर देईल जास्तीत जास्त त्याला 1000 रुपये, दुसऱ्याला 500 रुपये, आणि तिसऱ्याला 250 रुपये अशी बक्षिसं मी देणार. हे मी का सांगितलं बरं? कारण हा मूलभूत भाग आहे विज्ञानाचा, की अनेक उत्तरं प्रत्येक प्रश्नाला असतात, एकच उत्तर असं नसतं, आणि ही उत्तरं कशी शोधायची, आणि ही उत्तरं जो लवकरात लवकर शोधून काढतो कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगलं, तो पुढे जातो. आणि म्हणून जेव्हा आयफोन हे असंच उत्तर शोधून काढलं नाही का? आपलं फिक्स लाईन टेलिफोन असायचं. मला अजून आठवतं की मी जेव्हा 1976 परत आलो, तर त्यावेळी फिक्स लाईन टेलिफोन मिळाला. तुम्ही त्यावेळी जन्मालाही आला नव्हता. आम्हाला 1976 5 ते 6 वर्ष लागायचे, दोन्ही माधव आहेत ते उपमंडळ. आणि ते झालं की पूजा आणि पार्टी द्यायची, बरं का? फोन आला तर घरी. आता प्रत्येकाकडे आपला हा, ह्याचं कारण परदेशामध्ये याचं संशोधन झालं आणि आज आपण हे वापरत आहोत. आपल्याकडे याचं संशोधन व्हायला पाहिजे आणि आपणही तयार करा. तर हा एक वेगळा विचार तुम्ही लक्षात ठेवा की भारतामध्ये आपण हे कसं करू. आता हा आयफोन जो आहे हा चीनमध्ये तयार होतो, फॉक्सकॉन नावाची कंपनी बनवते, कळलं? 45 लाख लोकांना रोजगार मिळालेले आहे. पण त्या फॉक्सकॉन कंपनीला चीनमधल्या किती रुपये मिळतात, आपले किती डॉलर मिळतात माहिती का? 10 डॉलर. पण ॲपल ह्या कंपनीने जो तयार केलेला आहे त्याला 250 डॉलर. म्हणजे आपल्याकडे 3 मार्ग जातात. एक म्हणजे मेहनत करा, आयफोन तयार करा आणि फक्त 10 डॉलर मिळून. दुसरं म्हणजे विचार करा, संशोधन करा, रिसर्च करा, ज्याच्याविषयी आपण बोलतो आहोत, आणि 250 डॉलर मिळून, पण तेवढे जॉब्स नाही म्हणून. तिसरं म्हणजे ते 10 डॉलर पण मिळणार, आपल्याला जॉब्स हवे आहेत, 45 लाख जॉब तसे झाले तसे आपल्याला हवे आहेत, त्याप्रमाणे संशोधन पण विचार करून ते 250 डॉलर पण. आणि हा आपण हे ह्या मार्गावर आपण कसे जाणार, म्हणजे नॉट जसे पंतप्रधान म्हणतात मेक इन इंडिया, मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो मेक इन इंडिया बट इन्व्हेंट इन इंडिया. आपल्या भारतात ह्या गोष्टी तयार झाल्या हे फार महत्त्वाचं. आणि विज्ञानाची प्रगती ही विज्ञान तंत्रज्ञान असं पुढे जाणार. आता त्याच्यामध्ये 2 आहेत, एक क्युरिओसिटी जीवन हे विश्व काय आहे, जसं श्वेता कुलकर्णीने आपल्याला इतकं सुंदर तिचा तो हे आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा तिची जी कार्यनिष्ठा आहे जी मी 5 वर्षापूर्वी बघितली आणि त्याचं फलस्वरूप आज तुम्ही पाहिलं आहे तुमच्या घराघरामध्ये, तुमच्यापैकी प्रत्येकाकडे आज ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रोफिजिक्सवर हे देण्याची आज क्षमता त्या डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे आपल्या हातात आलेली आहे आणि तिने त्याचा छान वापर केला आहे. हे झाले क्युरिओसिटी. पण त्याचप्रमाणे ॲप्लिकेशन लेवल, कारण आपल्या देशामध्ये गरिबी आहे, त्यांचे प्रश्न आहे ते सोडवायला, मग तो पाण्याचा प्रश्न असो, दुसरा कुठलाही प्रश्न असतो, आणि त्याची उत्तरंही आपल्याला मिळत. आता टीबी हा आपला रोग आहे,
श्रीमंतांचा रोग नाही आहे, त्याच्यावरची औषधं कोण शोधून काढणार? आपण शोधून काढतो नाही का? तर हे माझ्या मते ह्यातला हा जो एक महत्त्वाचा भाग आहे हे लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट मी महत्त्वाची सांगू शकतो की सांगू इच्छितो की आपल्याला नेहमी वाटतंय हे देश सर्व पुढे आहेत, हे सगळं तिकडे तयार झालं. ह्याचं कारण म्हणजे आपल्याकडे बजेट नाहीत, आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपल्याकडे गरिबी आहे वगैरे वगैरे. अहो तसं नाही आहे. आत्ताच मी आणि माधव बोलत होतो आता एक्झिबिशनमधलं जाताना, सर सी व्ही रामनना जे नोबेल प्राईज मिळालं त्याच्यासाठी त्यांनी इक्विपमेंट वापरले, त्याची किंमत किती होती माहिती आहे? 300 रुपये. इट इज नॉट द साईज ऑफ द बजेट, इट इज द साईज ऑफ आयडिया दॅट मॅटर्स. हल्लीच आपल्याला हे बघा असं आहे, टाळ्या आणि हास्य याला काही हे पडत नाही, तेव्हा त्यामुळे द्यायच्या तर भरपूर टाळ्या द्यायच्या, कळलं काही आवडलं तर. तर त्यामध्ये हा महत्त्वाचा भाग आहे की आता ग्राफिन याला नोबेल प्राईज मिळाले 7-8 वर्षापूर्वी. एक रशियन पोस्टडॉक होता 35 वर्षाचा, त्याचा प्रयोग काय होता, स्कॉच टेप घेतली त्यांनी, ग्राफाइटचा पीस ठेवला, दुसरी स्कॉच टेप ठेवली, ती फोल्ड अनफोल्ड फोल्ड अनफोल्ड असं 100 वेळा केल्यानंतर त्याला ग्राफिन सिंगल ॲटम थिकनेसचा कार्बन. स्कॉच टेपला किती पैसे पडतात, ग्राफाइटला किती पैसे पडतात? 300 रुपये रामन, 200 रुपये स्कॉच टेप. पण याच्यामध्ये मग त्याच्या कल्पना आहेत ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आणि जसं म्हणतो ना, जे न देखे रवी ते देखे कवी, शास्त्रज्ञांचं सुद्धा तसंच आहे. अहो आइन्स्टीनचं वय फक्त 15 वर्ष होतं. ॲट दॅट टाइम यू आस्क अ क्वेश्चन, व्हॉट विल हॅपन इफ आय ट्रॅव्हल ॲट द स्पीड ऑफ लाईट? 15 वर्षाचा. तर असे प्रश्न आपल्या ह्याच्यामध्ये आले पाहिजेत. आणि म्हणून मुलांना प्रश्न विचारण्याचे हे फार महत्त्वाचं आहे. मला आठवतं आपल्याला इन्स्टंट कॅमेरा माहिती असेल, तो इन्स्टंट कॅमेरा कसा तयार झाला माहिती आहे का? एका छोट्या मुलीचा प्रश्न, एडविन लँड पोलराईडचे ते आपल्या मुलीला ह्याला घेऊन गेले होते हॉलिडेला, आणि त्या ठिकाणीच ते फोटो काढत होते. आणि फोटो काढताना ती मुलगी त्यांना म्हणाली, डॅडी कॅन आय सी इट नाव, मला आत्ताचा आत्ता फोटो काढला. कारण ते दिवसपूर्वीचे माझं आपल्याला आठवत असेल आपली फिल्म, या मुलांना माहिती पण नसणार. अहो ती फिल्म असायची, मग ते प्रोसेस करायला लागायची, मग आठवड्याभराने ती ही दिसायची आपल्याला फोटो ते मिळायचे. तर त्यावेळी असं इन्स्टंट कॅमेरा वगैरे काही नव्हते. पण त्याने मूर्खायस गप्परा म्हटलं नाही तिला, ते म्हणाला व्हाय ना. आणि एडविन लँडने शेवटी इन्स्टंट कॅमेरा शोधून काढला, पोलराईड कळ गेलं, इन्स्टंट फोटोग्राफ पोलराईड त्याने 3 वर्षात शोधून काढला. आपल्याकडे समजा आपण टी व्ही आहे, आई बाबा आहेत, आणि असा जर एखाद्या मुलीने किंवा मुलाने प्रश्न जसा अभ्यास कर, तर त्यामुळे हा जो प्रश्न विचार आणि मुलांचा प्रश्न सिरियसली घेऊ हा फार अत्यंत महत्त्वाचा बाब आहे. सायन्स कॅनॉट प्रोग्रेस विदाउट क्युरिओसिटी, ही फार महत्त्वाची आहे. कुतूहल असणं महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीमधून वेगवेगळे आपण जे पाहतो ना, त्याला एक इनोव्हेटरला एक चांगलं डेफिनेशन आहे, इनोव्हेटर म्हणजे नवसर्जनशीलता कशी येते. इतर जे पाहतात तेच तुम्ही पाहता, पण त्यातनं तुम्ही वेगळा अर्थ काढता. जसं सर सी व्ही रामन आपण जे पाहत होतो त्यांनी सर्वांनी तेच पाहिलं, पण त्यातनं त्यांनी वेगळा निष्कर्ष काढून त्यांना नोबेल प्राईज मिळाला. तर हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. हे मला 4-5 मुद्दे मांडावेसे होतात. आणि भाषण संपवताना मी एक मला नेहमी म्हणतात आता मुलं विचारतात की तुम्ही आता 75 वर्ष झाली तुमची, तर त्यात काहीतरी तुम्ही शिकला असाल आयुष्यात, 5 धडे आम्हाला सांगा तुमच्या आयुष्यात ज्याचा आम्हालाही फायदा होईल. तर ते 5 धडे मशेलकर मंत्र म्हणतो मी त्याला, बरं का? 5 मंत्र मी आपल्याला सांगतो. पहिलं म्हणजे युअर ॲस्पिरेशन्स आर युअर पॉसिबिलिटीज, सो कीप देम हाय. याचा अर्थ असा की तुमच्या आशा, तुमच्या अपेक्षा, आकांक्षा या उच्च असल्या पाहिजेत.
अहो जर तुम्ही ठरवलं एव्हरेस्टला मी आज जाऊन पोहोचणार तर निदान तुम्ही कांचनगंगेपर्यंत जाऊन पोहोचाल. पण जर तुम्ही ठरवलं मी फक्त कांचनगंगेपर्यंत जाणार आहे तर हनुमान टेकडीपर्यंत पण पोहोचणार नाही. तर त्यामुळे त्या कशा उच्च ठेवायच्या हे फार महत्त्वाचं आहे. मला आठवतं मी जेव्हा डायरेक्टर झालो नॅशनल केमिकल लॅबॉरेटरीचं तर म्हटलं इंटरनॅशनल केमिकल लॅबॉरेटरी बघायचं की आपण पॅटर्नसुद्धा आपली एक्सपोर्ट करू शकू इतर देशांना देऊ शकू. आणि नातू तुम्हाला आठवत असेल जेव्हा मी 1989 भाषण केलं त्यावेळी आपल्याकडे शून्य अमेरिकन पॅटर्न्स होते आणि मी म्हणत होतो की मी ते आपली पॅटर्न्स इतरांना एक्सपोर्ट करावे अशा मोठ्या आकांक्षा आपण त्यावेळी ठेवल्या आठवतं. आणि त्यानंतर काय झालं टेन्शन लिगल झालं. म्हणजे अशी एक वेळ आली की एक बलाढ्य बहुराष्ट्रीय ही होती जनरल व्यक्ती म्हणून आणि त्यांचं पॉलिकार्बोनेटमध्ये जवळजवळ दे मार्केट शेअर वॉज 40% म्हणजे ते लीडर होते त्यांना आम्ही एक्सपोर्ट केलं. दॅट वॉज द फर्स्ट रिव्हर्स ट्रान्सपोर्ट नॉट द पॉवर ऑफ बजेट पॉवर ऑफ आयडियाज. तर त्यामुळे हे ठेवणं फार महत्त्वाचं असतं. दुसरं म्हणजे आधी काय झालं इन्स्टंट कॉफी तसं आपल्याला इन्स्टंट सक्सेस हवं तसं काही नसतं. देर इज नो सबस्टिट्यूट टू हार्ड वर्क. आय हॅव वर्क 24/7 डे आफ्टर डे वीक आफ्टर वीक मंथ आफ्टर मंथ इयर आफ्टर इयर अँड आय विल डू सो टिल आय ब्रिंग माय लास्ट. हे महत्त्वाचं कळेल द हार्ड वर्क. पण मला हेही सांगा असं वाटतं की वर्क हार्ड इन सायलेन्स लेट सक्सेस मेक ऑर्गनाइज. कारण आपण आधीच आवाज करतो सुरुवात बिफोर वी बिकम सक्सेसफुल. तर हा दुसरा महत्त्वाचा. तिसरं म्हणजे परसिव्हिअरन्स चिकाट सोडायचं नाही. इट्स ऑलवेज टू अर्ली टू लीव दिस. हेच मी आत्ता श्वेताला सांगत होतो कारण आता हा नवीन तिनेचा प्रयोग सुरू केलेला आहे त्याला सुरुवातीला नेहमी हे येतं पण त्याच्यातनं पुढे जाऊन सतत प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर दुसरं म्हणजे मी असं स्वतः मी माझ्या एक लक्षात आलेलं आहे की देर इज नो लिमिट टू ह्युमन अचीवमेंट देर नो लिमिट टू ह्युमन एंडेवर्स. एव्हरेस्ट बघा 1953 एडमंड हिलर यांनी पेन्सिंग यांनी तो जिंकला. तोपर्यंत आपल्याला वाटलं होतं की एव्हरेस्ट जिंकणं शक्यच नाही आणि त्याच्यानंतर काय झालं एकदा त्यांनी ते जिंकून दाखवल्यानंतर तुम्ही पाहाल की एक 14 मुलीने ते कॉन्कर केलं एक 78 ग्रहस्थाने ते कॉन्कर केलं एका अपंग ग्रहस्थाने एका अंध ग्रहस्थाने ते कॉन्कर केले आहे आणि एकाने सहज गंमत म्हणून 20 तो जाऊन आलो एवढेच. म्हणजे लिमिट नाही आहे याचा अर्थ जे तुम्ही लिमिट तुमच्या ह्याच्यावर घालता तेवढंच आहे. तुम्ही प्रोफेसर सेना रावांचं नाव ऐकलं असेल भारतरत्न आपल्या भारतातले सर्वात मोठे शास्त्रज्ञ माझे गुरु आहे. तर मला अजून आठवतं मी फेलो ऑफ रॉयल सोसायटी झालो FRS एक मोठा सन्मान समजला जातो. मी त्याला फोन केला म्हटलं सर आय बिकम FRS ते मला काय म्हणाले माहिती आहे का नॉट बॅड. माधवला माहिती असेल त्याच्यानंतर मी अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्स हे झालो नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स झालो. बाय द वे माधव गाडगीळ पण आहे आणि माधवला कल्पना आहे की आतापर्यंत 1860 फक्त 7 भारतीय आणि आता मला वाटतं 8 or 9 आहेत पण त्यावेळी फक्त 7 होतो. मी जवळ झालो सगळं तू यायस मी आहे. तर मी त्यांना फोन केला म्हटलं तर त्याला आनंद होईल नाही का इतक्या वर्षांनी घडवले ते काय म्हणायला मिळतं आहे का नॉट बॅड. मग मी अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचा फेलो झालो. ही अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्स ही जवळजवळ 350 बेंजामिन फ्रँकलिन आणि जॉर्ज वॉशिंग्टननी केली होती बरं का. आणि त्याचे सदस्य कोणकोण आहेत ते विन्स्टन चर्चिल चार्ल्स डार्विन नेल्सन मंडेला वगैरे अशी सगळी मंडळी आहेत. 200 नोबेल लॉरेट हे आहेत.
आणि मी सात होत होतो. आता म्हटलं सुयानाराव, प्रोफेसर सुयानाराव इम्प्रेस होती. म्हणून मी त्याला फोन केला, ते काय म्हणायला मिळते का? नॉट बॅड. मग मी अमेरिकन अकॅडमी इन्व्हेंटर्सचा हे झालं, सदस्य झालं, पहिला भारतीय भारतातला, बरं का? आतापर्यंत म्हटलं आता तर नक्कीच, म्हणजे परत मग मला म्हणलं, मी म्हटलं अरे काय, मी म्हटलं सर व्हॉट आय हॅव टू डू टू इम्प्रेस यू. तर त्यांनी त्यावेळी जे मला सांगितलं ते मी तुम्हाला त्याचा हे सांगतो. ते मला म्हणाले जसं तुम्ही मला रमेश म्हणता तसं तेही रमेश म्हणतात, रमेश डोंट फॉरगेट यू आर क्लाइम्बिंग ऑन अ लॅडर ऑफ एक्सलन्स, यू आर क्लाइम्बिंग ऑन अ लॅडर ऑफ एक्सलन्स विच इज लिमिटलेस. कळलं? म्हणजे तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकाल याला सीमा नाही आहे, त्या सीमा फक्त तुम्ही ठरवता. आणि म्हणून तुम्हाला एकच संदेश आहे माझा की प्रत्येक दिवशी सकाळी उठायचं, आताच नव्हे 20 वर्षांनी, 50 वर्षांनी, 60 वर्षांनी, आणि त्या दिवशी सकाळी उठून म्हणायचं माय बेस्ट इज युअर टू कम, आणि ते मी आज करणार. कारण भारतामध्ये आत्मसंतुष्ट आपण पाहिलं असेल ना, अनेक टेस्ट क्रिकेटर पहिली सेंचुरी लावले की ते हवा कुठेतरी याच्यात जात, सचिन तेंडुलकरसारखे फार कमी असतात. कळलं? हा अथक प्रयत्न करणं आणि माय बेस्ट इज यप टू कम, मला आजही शिकायचं, नवीन शिकायचं, हे फार महत्त्वाचं, हे माझ्या मते सर्वात महत्त्वाचं गुण. आणि शेवटचा गुण मी शिकलो आणि तो सांगतो आणि माझं भाषण संपवतो, कारण डॉक्टर ए पी जे कलामबद्दल आपण बोलला मगाशी म्हणून सांगतो मी. लिखू नम्रता, त्याचा एकच अनुभव मी सांगतो. मला आठवतं माधव, मला त्यांचा फोन आला, 1993ची गोष्ट आहे, 1989 मी डायरेक्टर झालो एम सी एलचा, 1993. तर ते डी आर डी ओ सगळ्या ज्या, मी जसं 40 लॅबॉरटरी सी एस आरचा अध्यक्ष झालो तसं ते 55 लॅबॉरटरी डी आर डी ओ त्याचे ते अध्यक्ष होते. तर मला म्हणाले की मशंकर आमची बैठक होणार आहे 55 डायरेक्टरांची, तर तू हे कर ओपनिंग ॲड्रेस त्याचा कर, कळत नाही, आणि इन्स्पायर कर सगळ्यांना, चार्ज कर. म्हटलं तर कशावर बोलशील? तर म्हटलं फायटिंग इन द मार्केट प्लेस. ते कळलं म्हणजे व्हॉट इज फायटिंग इन द मार्केट प्लेस, कारण काय झालं ते 91 लिबरलायझेशन झालं, ओपनिंग अप झाल्यानंतर कॉम्पिटिशन आलं तसं कळलं. त्यामुळे नातू आपण जे इम्पोर्ट सबस्टिट्यूशन करायचं ते बंद झालं, आपल्याला कॉम्पिटिशन मल्टीनॅशनलशी करावी लागलं ओपन ह्याच्यामध्ये. आणि मी म्हटलं तुम्हाला करावे लागत नाही, कारण डिफेन्सचं जे बजेट असतं ते दिलं जातं सिक्युरिटीसाठी, नॅशनल सिक्युरिटी. आम्हाला आता प्रॉब्लेम येणार, कळलं? इंडस्ट्रीला प्रॉब्लेम आहे म्हणून. तर म्हणजे ठीक आहे फायटिंग इंडियन मार्केट प्लेस बोल, आणि मग मी भाषण दिलं. आणि त्यावेळी जसा उल्लेख आपण नेहमी आदराने करतो तसं मी म्हटलं मिस्टर टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया, डॉक्टर कलाम, रिस्पेक्टेड डायरेक्टर्स वगैरे असं करून मी बोलू. आणि त्यानंतर मी त्याला पॅटर्नचं महत्त्व काय आहे हे सांगतो, कारण 1989 आपल्याकडे 0 पॅटर्न होते आणि आम्ही पॅटर्नची मुवमेंट सुरुवात केली होती. त्यावेळी अमेरिकेत पॅटर्न घ्यायची, एक्सपोर्ट करायची, आपलं हे प्रोटेक्ट करायचं आपली जी, तर त्याच्याविषयी मी बोललो. आणि मी पॅटर्न लिटरसी हा शब्द वापरला आणि म्हटलं हो पॅटर्न इलिटरेट. इलिटरेट म्हणजे काय? लिहिता येणं आणि वाचता येणं. हाऊ डू यू रीड? रीड इट इन सच अ वे यू कॅन बायपास अँड क्रिएट युअर ओन पॅटर्न. हाऊ डू यू राईट? यू राईट इन सच अ वे नोबडी कॅन बायपास यू. कळलं? ही कला आपल्याकडे नव्हती आणि त्यामुळे आपण मागे होतो. याच्याविषयी वगैरे बोललं झालं असं. नंतर जेवणाची वेळ आली, ते माझ्याकडे आले, मला म्हणाले ॲज युजल यू आर नाईस टू मी, मला तू मिस्टर टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया म्हणालास, पण आय एम मिस्टर पॅटर्न इलिटरेट ऑफ इंडिया. पॅटर्नचं महत्त्व काय याच्यामध्ये डीआरडीओ? म्हणतो तुम्ही मिसाईल वगैरे पॅटर्न नाही करू शकत, पण एखादा सेन्सर किंवा एखादी अशी सिस्टम किंवा असं ॲडव्हान्स मटेरियल वगैरे करू शकतो. मग त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये परत ते बोलले, इकडे मशेलकर सांगतात ते ऐक,
आणि तसं सगळं कर आणि मग त्यांनी ती यंत्रणा होईल. आता तुम्ही कल्पना करा, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मिस्टर टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया, ते मला म्हणतात की मी अशिक्षित आहे. ही नम्रता आहे, ही ह्युमिलिटी आहे. आणि म्हणून जर त्यांच्याकडनं एक गुण कुठला आपल्याला जो शिकायचा असं अनेक शिकण्यासारखे आहेत, हा त्यातला सर्वात महत्त्वाचा आहे. आणि सायंटिस्टसाठी तर तो फारच महत्त्वाचा आहे. लक्षात आलं की अफाट ज्ञान आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, महासागर आहे ज्ञानाचा. त्या महासागरामध्ये दुसऱ्याला आपल्याला एक बाल्टी उठून टाकायची नाही, तर आपल्याला वेव्ज करायच्या नवीन कळक नोबेल प्राइजेस मिळवायचे, हे वेगळं त्याच्यासाठी व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये हे आमूलाग्र बदल आपण केले पाहिजे. आणि शेवटी मी सर्वात महत्त्वाचं आपल्याला सांगतो की आयडिया इज नॉट द प्रिरोगेटिव ऑफ एनी कलर, ऑफ एनी रेस, ऑफ एनी जॉग्राफी. आपल्यापैकी कुणीही त्या कल्पना निर्माण करू शकतो. त्या कल्पना माझी खात्री आहे तुम्ही करणार. धन्यवाद. खूप आज मौल्यवान ठेवा मिळाला सगळ्या मुलांना. थँक्यू सो मच सर. डॉक्टर देव सर 2 मिनिटं बोलत आहेत. मी पुष्कळ बोललो 2 दिवसामध्ये. एकच गोष्ट बोलणार आहे, कालपर्णी एक्झिबिशनमध्ये कलाम साहेबांचं पाहिलं सर्व. एक न्यूजपेपर वाटणारा मुलगा कुठून कुठे गेला. आज तुम्ही अशा व्यक्तीचं सबंद भाषण ऐकलं, ॲडवाईस ऐकला, तो स्वतः आपल्या आयुष्यामध्ये अनमानी शाळेत गेला, पैसे नसताना इतकं केलं. हे मी का तुम्हाला सांगतो, कारण तेच म्हटलं की न पैसा न गरिबी न कास्ट क्रीड याचा आणखीन क्रिएटिव्हिटीचा संबंध नाही. क्रिएटिव्हिटी इज एव्हरीवेअर. आणि मी काल जे तुम्हाला सांगत ते मी आज सांगू चालतोय, तुमच्यापैकीच प्रत्येक माणूस आज उठून जा आणि म्हणा आय कॅन डू इट अँड यू विल डू इट. दॅट्स ऑल आय वॉन्ट टू टेल. थँक्यू व्हेरी मच. ही जी आपली विचार स्पर्धा ठेवली आहे आपण, तर एका एक कागद घ्यायचा, त्याच्यात आपलं नाव लिहा, शाळेचं नाव लिहा, पत्ता लिहा, टेलिफोन नंबर असला तर तो लिहा, कळकीने वरती डावीकडे. आणि मग तुम्ही ग्रुपने करू शकता किंवा एका ह्याने पण करू शकता, कळलं. पण सगळ्यांची नावं द्यावं ज्याने त्या ग्रुपमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं, आणि ती 9 वाजेपर्यंत आपल्यापर्यंत पोचली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कोणाला विचारायचं नाही बरं का, आई वडिलांना फोन करायचा नाही, स्वतःचे तुमच्या कल्पना हव्या आहेत. लक्षात आलं. आणि पहिलं बक्षीस 1000 आहे, दुसरं 500 आहे, आणि तिसरं 250 आहे. ओके, थँक्यू.